आम्ही सगळ्यांनी हे ठरवलं आहे की पाणी वाचवायचं आहे भाग दोन नमस्कार मित्रांनो मी परत आले आहे तुम्हाला आठवत असेल मागच्या व्हिडिओमध्ये भुवन आणि अर्जुननी आजोबांकडून माहिती घेतली होती की पूर्वीच्या भारतात खास करून राजस्थानमध्ये पाण्याला कसं साठवतात ह्याच्याविषयी माहिती गोळा केली होती आजोबांनी त्यांना सांगितलं होतं की पाण्याची समस्या फक्त राजस्थानमध्ये नाही तर पूर्ण देशात आहे ही एक खूप मोठी समस्या आहे भुवन आणि अर्जुनची शाळेतून यायची वेळ झाली आहे ते आजोबांकडून त्यांच्या प्रश्नांची उत्तरं ऐकण्यासाठी उतावळे झाले असतील चला तर भुवन आणि अर्जुनच्या बरोबर आजोबांना भेटूया ह्या व्हिडिओचा उद्देश आहे एक जल आणि भूजलमधील अंतर समजून घेणे दोन पाण्याच्या कमतरतेची कारणे समजावून घेणे तीन धरण म्हणजे काय हे समजणे चार कशा प्रकारे पाणी वाचवू शकतो हे समजून घेणे भुवन काय झालं आहे आज तू काळजीत दिसत आहेस हो अर्जुन आज मी काही विचार करत आहे काय विचार करत आहेस तुला जर आठवत असेल तर आज भूगोलच्या तासाला गुरुजींनी सांगितलं होतं की जमिनीला निळाग्रह पण म्हणतात कारण याच्या पृष्ठभागाचा एकाहत्तर टक्के भाग पाण्यांनी झाकलेला आहे आणि अंतराळातून पाहिल्यावर ही निळी दिसते ह्याचा एकोणतीस टक्के भाग जमीन आहे हो सांगितलं तर होतं जर मग जमिनीचा एकाहत्तर टक्के भाग पाण्याने झाकलेला आहे तरी पाण्याची कमतरता कशी असू शकेल हो भुवन आता तर मी पण विचारात पडलो आहे चल आजोबांकडे जाऊन ह्या प्रश्नाचं उत्तर विचारूया नमस्कार आजोबा नमस्कार मुलांनो आज काय शिकलात शाळेत आजोबा आज जे गुरुजींनी सांगितलं त्यांनी तर मी विचारात पडलो आहे असं काय सांगितलं आज गुरुजींनी गुरु की तू विचारात पडला आहेस आजोबा आज भूगोलाच्या तासाला गुरुजींनी सांगितलं की पृथ्वीला निळाग्रह पण म्हणतात कारण ह्याच्या पृष्ठभागाचा एकाहत्तर टक्के भाग पाण्याने झाकलेला आहे आणि अंतराळातून पाहिल्यावर ही निळी दिसते ह्याचा एकोणतीस टक्के भाग हा जमीन आहे आणि हे जर खरं आहे तर पाण्याची कमतरता का आहे मुलांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहीत आहे का जर पृथ्वीचा एकाहत्तर टक्के भाग पाण्याने झाकलेला आहे तर पाण्याची कमतरता का होत आहे हे तर गुरुजींनी अगदी बरोबर सांगितलं आहे जमिनीवर पाण्याचं खूपच असंतुलित वितरण आहे मुलांनो जमिनीवर पाणी जमिनीच्या पृष्ठभागावर आणि जमिनीच्या खाली सापडतं पाणी समुद्र नदी आणि सरोवर इथे मिळते मग आपण हे पृष्ठभागावरचे पाणी वापरू शकत नाही का वापरू शकतो पण एकाहत्तर टक्के पाण्यात फक्त एकच टक्के स्वच्छ पाणी आहे बाकी खारं पाणी आहे ज्याचा उपयोग नाही होऊ शकत आजोबा स्वच्छ पाण्याचं मुख्य उगमस्थान काय आहे स्वच्छ पाण्याचं मुख्य उगमस्थान पाऊस आहे मुलांना तुम्ही स्वच्छ पाणी आणि उगमस्थानांविषयी सांगू शकाल केवळ एक टक्का पाणी स्वच्छ आहे त्यामुळे आपल्याला पाण्याचा वापर खूप हुशारीने करायला हवा आजोबा म्हणूनच विहिरी खणल्या जातात का की त्यामुळे आपण भूजलाचा उपयोग करू शकू बरोबर बोलत आहेस मुला जसं की मी सांगितलं होतं की आमच्या प्रदेशात राजस्थान पाण्याची कमतरता पूर्ण करण्यासाठी सरकारने इंदिरा गांधी कृत्रिम पाणी निर्माण केलं आहे अशाच इतर प्रदेशात शहरात गावात पण पाण्याचे कृत्रिम मार्ग तलाव इत्यादी गोष्टी पाण्यासाठी बनवल्या जातात मग आपण हे पृष्ठभागावरचे पाणी वापरू शकत नाही का मुला, आपल्या सगळ्यांना रोजच पाणी लागते ह्यासाठीच सरकार बांध बांधतात मुलांनो तुम्हाला माहीत आहे का बांध काय असतो बांध नदीवर पाण्याच्या प्रवाहाला थांबवण्यासाठी घातला जातो ही एक प्रकारची भिंत असते नदीवरचा पाण्याचा प्रवाह अडवण्यासाठी बनवलं जात आजोबा पण नदीच्या प्रवाहाला अडवायचं का असत मुला पावसाळ्यामध्ये नेहमीच काही नद्यांमध्ये पाणी खूप जास्त होतं जर पाण्याच्या प्रवाहाला अडवलं नाही तर पूर यायचा धोका असतो खरंच आजोबा हो ह्या भिंतीत विशेष प्रकारचे दरवाजे असतात ज्यांना पाण्याच्या प्रवाहाला नियंत्रित करण्यासाठी उघडलं अथवा बंद केलं जातं ओ ह्याचा अर्थ आहे हा बांध पाणी पुरवण्याच्या व्यतिरिक्त पूर येण्यापासून पण वाचवतो हो अगदीच हे तर फारच छान आहे आणि मुलांना हे बांध अजूनही काही कामासाठी सक्षम असतात हे पडणाऱ्या पाण्याचा उपयोग करून वीज बनवतात ज्याला हायड्रोइलेक्ट्रिसिटी म्हणतात पाळणे पाण्याची साठवण इत्यादीमध्ये पण उपयोगी पडतात म्हणूनच याला खूप गोष्टींची योजनाही म्हणतात हे पाण्याची साठवण करण्यासाठी पण उपयोगी पडतात हो अगदीच बांधमुळे कृत्रिम झरा तयार केला जातो ज्याला तलाव म्हणतात हे पाण्याच्या साठवणुकीत उपयोगी पडतात पाणी साठवण्यासाठी हे सरकारचे खूपच छान काम आहे पण मुलांनो एवढं सगळं करून पण पाण्याचं संकट आहेच आजोबा मग लोक आपली पाण्याची गरज कशी पूर्ण करतात जसं की मी सांगितलं की पाण्याचं वितरण खूपच असंतुलित आहे वेगवेगळ्या ठिकाणचे लोक वेगवेगळ्या प्रकारे पाण्याची पूर्तता करतात नीट सांगा ना आजोबा मुला काही ठिकाणी जलनिगम किंवा जलबोर्ड जे पाण्याचा पुरवठा करते ते नळाद्वारे घरांमध्ये पोचते जलबोर्ड म्हणजे काय प्रदेश सरकारमध्ये जलबोर्ड हा एक सरकारी विभाग असतो प्रदेशातल्या लोकांपर्यंत पाणी पोहोचवणे हे ह्याचं काम आहे कुठल्या कुठल्या प्रकारे लोक घरात पाणी साठवतात काही लोक घरात सिमेंट किंवा प्लास्टिकच्या मोठ्या टाक्यातून पाणी साठवून दिवसभर तेच वापरतात काही लोक पंपाच्या जसे जेट पंप सबमर्सिबल पंपच्या मदतीने पाणी टाकीमध्ये साठवून ठेवतात पण अशा प्रकारे पाणी साठवताना खूप पाणी वाया जात हे सगळं ऐकून असं वाटतं आहे की पाणी अजिबात वाया नाही घालवलं पाहिजे हो अगदीच बरोबर बोलत आहेस कुठल्या प्रकारे आपण पाणी वाया जाण्यापासून वाचवू शकतो आपल्याला कमीत कमी पाण्याचा उपयोग करायला पाहिजे पाणी उगीचच वाहून देता कामा नये आता तुम्ही सांगा आपण कुठल्या प्रकारे पाणी वाहून जाण्यापासून वाचवू शकतो मला वाटतं की चालू नळाऐवजी कपडे भांडी इत्यादी धुण्यासाठी बादलीचा उपयोग केला पाहिजे यामुळे ह्या कामांसाठी पाणी कमी लागेल खूपच छान विचार केलास याच्याशिवाय जास्तीत जास्त झाडे लावली पाहिजेत आणि त्याचबरोबर झाडं तोडायची पण थांबवलं पाहिजे गुरुजींनी आम्हाला सांगितलं होतं की झाडांमुळेच पाऊस पडायला मदत होते अरे वा मुलांनो तुम्हाला तर सगळंच माहीत आहे आणि जसं तुम्ही सांगितलं शहरातले लोक विजेच्या पंपानी जमिनीखालील पाण्याचा उपयोग करतात आणि प्रक्रियेमध्ये खूप पाणी वाया जाते अशामध्ये सरकारला प्रत्येक घरातल्या एका दिवसाची पाण्याची मर्यादा ठरवली पाहिजे जर मर्यादेपेक्षा जास्त पाणी वापरलं तर त्यासाठी दंड द्यायला हवा हा तर तू खूपच छान विचार केलास आपण शेतकऱ्यांनी पण रसायन वापरता कामा नये जैविक गोष्टी वापरल्या पाहिजेत रसायनांमुळे शेताच्या मातीच्या संपर्कात येणारे पाणी विषारी होते जे फारच हानिकारक असते पावसाळ्याच्या दिवसात पावसाळ्याचे पाणी एकत्र करून घरातल्या कामांमध्ये उपयोगी आणलं पाहिजे वा मुलांनो तुम्ही तर खूप उपयोग सांगितलेत सरकार पाणी वाचवण्यासाठी खूप काही करत आहे आता आपली वेळ आहे आपण सरकारला मदत केली पाहिजे अगदीच बरोबर मुला सरकार लोकांपर्यंत पाणी कसं साठवूया सांगण्यासाठी सेमिनार आणि सभा घेत आहे पण आपण अजूनही जागरूक नाही झालो तर सरकार काहीच करू शकणार नाही आजोबा मी आणि भुवन शपथ घेतो की आम्ही पाणी वाया नाही घालवणार आणि कोणाला वाया घालवून पण देणार नाही जेवढं होईल तेवढं पाणी वाचवण्यासाठी लोकांना जागरूक करू आपण शाळेत जाऊन ह्याविषयी चर्चा करू आणि जास्तीत जास्त मुलांना पाणी वाचवण्यासाठी आणि जागरूक करण्यासाठी बरोबर घेऊ मुलांनो पाहिलं का तुम्ही जर तुम्ही सगळ्यांनी ठरवलं तर पाणी वाचवू शकतो पण ह्यासाठी सगळ्या माणसांनी एकत्र येऊन काम करायला पाहिजे मी आशा करते की ह्या व्हिडिओमुळे तुम्हाला पाण्याचे महत्व कळले असेल आणि आतापासून तुम्ही पाणी वाचवाल धन्यवाद